जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एस पी क्रिएशनवर लेखा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण व्हिडिओ एडिटिंगवरती न बनवता आजचा व्हिडिओ आपण फोटो एडिटिंगवरती बनवलेला आहे। कारण खूप साऱ्या लोकांचे कमेंट येत होते की फोटो एडिटिंग मोबाईलमधून कसं करायचं ते शिकवा, ते अगदी प्रो लेवलला। कारण मित्रांनो, खूप सारे यूट्यूबर तुम्ही बघितले असतील की एकदम असे स्टँडर्ड फोटो असतात तेच एडिट करून दाखवतात, पण आजचा जो व्हिडिओ आहे आपण केलेला त्यामध्ये आपण एकदम काळपट उठलेला एकदम खराब जो फोटो असतो, खराट म्हणलो मी पण खराब, बाय बाय टाटा गुड बाय गया, तो एकदम आपण स्टँडर्ड लेवलला एकदम एच डी क्वालिटीमध्ये आणि एकदम कलरफुल असा कसा बनवायचा त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार। तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार। आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करा। आजच्या व्हिडिओचं लाईक आहे, आपण 5000 लाईक्स ठेवलेलं आहे, तर 5000 लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण करा। त्यासोबत मित्रांनो, आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे फोटो एडिटिंग व्हिडिओ एडिटिंगचे ट्युटोरियल जे आहे ते देत असतो, तेही मराठीमधून। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया। तर मित्रांनो, या साईडला तुम्हाला दिसत असेल पूर्ण मी स्क्रीन दाखवत आहे, स्क्रीन शेअरिंग ऑन केलेलं आहे। मित्र, यामध्ये फोटो तुम्ही बघू शकता एकदम शॅडो टाईपमध्ये अंधार वगैरे चेहऱ्यावरती पडलेला आहे, आणि हाच फोटो जो आहे तो आपण एकदम प्रो लेवलला एडिट करणार आहोत। त्यासाठी सिम्पली इथं शेअरवरती टच करायचं, शेअरवरती टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात आधी लाईट रूम ॲप इन्स्टॉल करून घ्यावं लागेल। लाईट रूम ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही तुमच्या गुगलवरून किंवा फेसबुकवरून लॉग इन करू शकता। त्यानंतर सिम्पली ॲड टू लाईट रूमवरती टच करून हा जो फोटो आहे तुम्ही लाईट रूममध्ये घेतो। त्यानंतर लाईट रूम ॲप जे आहे ते ओपन करतो, इथे ऑल फोटोजमध्ये तुम्हाला एक फोटो जो आहे तो दिसत आहे। ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्यात खाली तुम्हाला लाईट ऑप्शन दिसेल, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लाईट ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा अंधार जर असेल फोटोवरती तर तुम्ही एक्सपोजर थोडंसं वाढवून घ्यायचं आहे। तर एक्सपोजर मी या ठिकाणी वाढवतो, साधारणतः मी 1.25 पर्यंत ठेवतो, इतकंसं पुरेसं वाटते मला। तर बघू शकता या टाईपमध्ये आपला अंधार होता फोटोवरती, या टाईप म्हणजे उजेड झालेला आहे। त्यानंतर कॉन्ट्रास्ट जे आहे ते थोडंसं कमी करूया। ओके, म्हणजे काय होईल, या चेहऱ्यावरती जो डार्कनेस दिसत आहे एकदम लाल कलरचा तो थोडा कमी येईल। तर या ठिकाणी आपण 20-20 करूया। ओके, इतकं पुरेसं आहे, कारण जास्त जर कमी केलं तुम्ही तर तोंडावरचा कलर जो आहे तो पूर्ण उडून गेल्यागत दिसेल। ओके, इतकं पुरेसं आहे आपल्याला। त्यानंतर परत या ठिकाणी तुम्ही शॅडो वगैरे जास्त आहे ते कमी जास्त करू शकता। शॅडो जे आहे ते वाढवल्यानंतर थोडासा ब्राईटनेस दिसतो फोटोमध्ये, तर थोडासा शॅडो वाढवू आपण। कलरमध्ये जाऊ आता। तर कलरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता फोटो एडिटिंग हे कलरमध्येच आपण आज शिकणार आहोत। तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता हिरवा कलर जास्त आहे बॅकग्राऊंडला, तो आपण पूर्णपणे ऑरेंज किंवा पिवळा करणार आहोत। ओके, तर यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टेप फॉलो करायचे, ते म्हणजे मिक्समध्ये जायचं आहे तो वरती। आणि या ठिकाणी येलो कलर जो आहे तो येलो कलर पॅन्टला देखील आहे। ओके, तर सुरुवातीला आपण येलो कलर पूर्ण मायनस करून घ्यायचा आहे, पॅन्टमध्ये ऑरेंज कलर टाईप दिसत आहे तुम्हाला। ओके, तर त्याचं थोडंसं सॅच्युरेशन वाढवू आपण, आणि सॅच्युरेशन वाढवल्यानंतर ल्युमिनन्स जे आहे थोडंसं मायनस करायचं, म्हणजे थोडासा डार्क होईल पॅन्ट, अशी एकदम डार्क होईल। ओके, जास्त पण नाही, एकदम थोडासाच करून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला आता यामध्ये हिरवा कलर जो आहे तो बॅकग्राऊंडचा चेंज करायचा, हिरवा कलर आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे। आणि ह्यू जे आहे ह्यू ती ह्यू कलर आपण पूर्णपणे मायनस करायचा। ओके, तर बघू शकता पिवळा कलर जो आहे तो थोडाफार दिसत आहे आपल्या बॅकग्राऊंडला। त्यानंतर त्याचं सॅच्युरेशन जे आहे थोडंसं आपण वाढवणार आहोत, आणि ल्युमिनस देखील थोडासा वाढवणार आहोत। ओके, तर बघू शकता यामध्ये या टाईपमध्ये आपलं एडिटिंग झालेलं आहे। त्यानंतर आता शर्ट जो आहे तो शर्टचा कलर थोडा डार्क करायचा आहे, त्यासाठी इथून आपण थोडंसं डार्क करू, येलो कलर म्हणजे ब्ल्यू कलर जो आहे तो आपण सिलेक्ट केलेला आहे, थोडा डार्क करू, सॅच्युरेशन थोडंसं वाढवूया आणि ल्युमिनन्स कमी करूया म्हणजे डार्क होईल। ओके, त्यानंतर जांभळा कलर आपण सिलेक्ट करायचा आहे, हा पूर्णपणे निळ्या साईडला घ्यायचा आहे असा। ओके, जास्त नाही, थोडासा घ्यायचा आहे, सॅच्युरेशन थोडंसं वाढवायचं आहे आणि ल्युमिनन्स कमी करायचं, जे डार्क करायचं त्याचं ल्युमिनन्स आपण कमी करायचं आहे। ओके, तर आता यामध्ये परत हा लास्ट जाय थोडासा यामध्ये चेंज करू, कारण हा कलर जास्त कुठं दिसत नाही आपल्याला, इतका पुरेसा आहे। त्यानंतर रेड कलर जो आहे तो रेड कलरच्या पुढे जो ऑरेंज आहे तो ऑरेंज सिलेक्ट करायचा, ऑरेंज नेहमी चेहऱ्याचा कलर असतो, तर ऑरेंजचं काय करायचं, सॅच्युरेशन थोडंसं कमी करायचं आहे। ओके, बघू शकता तुम्ही रिझल्ट तुम्हाला लगेच दिसेल, तर थोडासाच कमी करायचा, एक 8-8 किंवा 9 करायचं आहे, 10 करू आपण मायनस 10। ल्युमिनन्स जो आहे तो ल्युमिनन्स पूर्ण थोडा वाढवायचा, जास्त नाही, जास्त केला तर असं दिसेल, थोडासाच वाढवायचा, एक तुम्ही 25-30 पर्यंत करून घ्यायचं आहे। तर 25-30 पर्यंत केल्यानंतर तुम्ही बघू शकता चेहरा जो आहे तो क्लिअर दिसत आहे, आधी असा होता आता आत असा दिसत आहे। ओके, त्यानंतर रेड कलर आपण सिलेक्ट करू, रेड कलर शक्यतो ओठांचा असतो, तर सॅच्युरेशन थोडं कमी करायचं रेड कलरचं, थोडंसंच एकदम जास्त नाही, थोडंसंच एक 5 पर्यंत घेऊ आणि ल्युमिनस थोडासा वाढवूया। ओके, तर या टाईपमध्ये आता बघू शकता तुम्ही आपला हा जो फोटो आहे तो या टाईपमध्ये आपला झालेला आहे, आधी असा होता आता असा झालेला आहे। याचे शूज वगैरे, शूजचा कलर वगैरे चेंज करायचा असेल तर येलो कलर सिलेक्ट करू आपण या टाईपमध्ये, तर बघू शकता हा ब्ल्यू कलर जो आहे तो सिलेक्ट करूया आणि इथून थोडंसं याचं ह्यू कलर वाढवू, सॅच्युरेशन देखील थोडंसं वाढवून ल्युमिनन्स कमी करूया।
तर बघू शकता या टाइपमध्ये आपला शर्टचा कलर वगैरे एकदम प्रो लेवलला झालेला आहे. तर बघू शकता एकदम हा एच डीमध्ये फोटो आपला झालेला आहे. चेहरा देखील बघू शकता एकदम क्लिअर आहे, यामध्ये तुम्हाला कुठे फुटणार नाही आणि आहे असा तुम्ही सेव्ह करू शकता. तर यासाठी आता हा फोटो आपल्याला सेव्ह करण्याआधी यामध्ये एक अजून एक प्रो सेटिंग सांगतो. तर या ठिकाणी इफेक्टमध्ये जायचं आहे, खाली तुम्हाला विग्नेटी ऑप्शन दिसेल, तर विग्नेटी याची थोडी मायनस करायची, म्हणजे चारी बाजूने असा शॅडो येईल तुम्हाला. तर विग्नेटी जी आहे ती आपण -20 ते 25 पर्यंत ठेवूया. ओके, आणि त्यानंतर खालीहून मिड पॉईंट थोडा जो आहे तो वाढवायचा आहे, जेणेकरून चेहऱ्यावरती जास्त अंधार दिसणार नाही. आणि फेदर देखील याचं थोडं वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे फक्त कोपऱ्यामध्ये जो आहे तो ब्लॅक शॅडो दिसेल. ओके, या टाईपमध्ये फक्त कोपऱ्यामध्ये. तर 30 पर्यंत घेऊ आपण विग्नेटी, -30. ओके, तर हा फोटो जो आहे तो इतका HD आपला हा झालेला आहे एडिट. मी थोडं बॅक घेऊन दाखवतो. तर हा फोटो आपला असा झालेला आहे. ओके, असा होता आधी, आता असा आहे. तर हा फोटो जो आहे तो आपण सेव्ह करण्यासाठी सिम्पली तो वरती शेअरचं ऑप्शन आहे, त्यावरती टच करून सेव्ह टू डिवाइसवरती टच करायचं आहे. तर एक्सपोर्टिंग फोटोजमध्ये जाऊन हा फोटो जो आहे आपला सेव्ह होईल. मी गॅलरीमध्ये तुम्हाला जाऊन दाखवतो. तर यामध्ये बघू शकता तुम्ही हॉलमध्ये गेल्यानंतर हे जे आहे ते आधी फोटो आपला जो आहे तो असा होता आणि आत्ता असा झालेला आहे. ओके, तर एकदम असा HD आपला फोटो जो आहे तो सेव्ह झालेला आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो भेटू उद्याच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.